नाही, नाना पटोले हे राजकारणातलं असंस्कृत असं नेतृत्व आहे. कारण आपण बघाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कधी काळी काँग्रेसला एक वैभवशाली परंपरा होती, सुसंस्कृतपणा होता, परंतु नानाच्या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी नानाने त्या पदाची गणिमा घालवले आणि एक असंस्कृती राजकारणाला काळीमा फासणाऱ्या पद्धतीनं त्यांची त्या ठिकाणी वक्तव्य येत आहेत. आणि त्यातनंच आता मोदींच्या अशा प्रकारच्या गोष्टींचं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. नाही, नाना पटोले हे राजकारणातलं असंस्कृत असं नेतृत्व आहे. कारण आपण बघाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कधी काळी काँग्रेसला एक वैभवशाली परंपरा होती, सुसंस्कृतपणा होता, परंतु नानाच्या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी नानाने त्या पदाची गणिमा घालवले आणि एक असंस्कृती राजकारणाला काळीमा फासणाऱ्या पद्धतीनं त्यांची त्या ठिकाणी वक्तव्य येत आहेत. आणि त्यातनंच आता मोदींच्या अशा प्रकारच्या गोष्टींचं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे.